गेल्या 2 दिवसांपासून राघोजी बंगरे यांच्या मूळ गावी देवगाव या ठिकाणी विविध प्रकारचे आदिवासी नृत्य साजरे करण्यात आले. यामध्ये कांबड नृत्य, लेझिम, बोहाडा, सांस्कृतिक कार्यक्रम, राघोजी बंगरे यांचे पोवाडे तसेच अनेक विविध कार्यक्रम आदिवासी बांधवांनी साजरे केले. काल सकाळी 9 वाजता आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकडो आदिवासी बांधव देवगाव या ठिकाणी एकवटलेले होते. मिरवणूक संपल्यानंतर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे जे गेली 15 वर्षापासून आम्ही या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करतोय. समाजाला प्रबोधन हो, समाजाला जाण व्हावी, नवीन पिढीला राघोजी भांगरेंनी जी क्रांती केली, जी लढा दिला अन्यायाविरुद्ध, तो समजावा. आणि यातून जे चांगले चांगले व्यक्ती आहेत आदिवासी समाजात, ज्यांनी चांगलं काम केलं आहे, आज जसे आमचे अरविंद भांगरे साहेब होते, फॉरेस्टमध्ये प्रिन्सिपल सेक्रेटरी राहिलेत, अत्यंत चांगलं काम केलं आहे, अशा व्यक्तीला आम्ही समाजभूषण पुरस्कार दिला. दुसरे आमचे PSI भांगरे साहेब होते, त्यांनी समाजात काम करतायत, चांगलं काम पोलीस खात्यात केलं, त्यांना आम्ही पुरस्कार दिला. तिसरे आमचे गबाले गुरुजी आहेत, ज्यांनी शिक्षण तर चांगलं दिलं परंतु शेतीत एक नवीन प्रयोग त्यांनी करून दाखवला. आज त्यांचे सेंद्रिय आंबे जी किंमत आहे ती कोणत्याही मुंबईच्या आंब्याला किंमत नाही, असे सेंद्रिय आंबे ते तयार करतात. ह्या लोकांचं मार्गदर्शन समाजाला व्हावं म्हणून आम्ही हा कार्यक्रम करतोय. नृत्य यापुढे आम्ही संशोधन केंद्र या ठिकाणी उभारणार आहोत. या ठिकाणी एक चांगलं म्युझियम होईल आदिवासींचं, सांस्कृतिक वेगवेगळ्या प्रकारचं जे कलाकार असतील किंवा हत्यारं असतील या सगळ्यांचं म्युझियम या ठिकाणी आम्हाला उभारायचं आहे. आणि या माध्यमातून आदिवासी समाजाला दिशा द्यायची आहे आणि त्याकरता आम्ही हे कार्यक्रम घेतो. याहीपेक्षा भव्य कार्यक्रम दरवर्षी आम्ही वाढवत जाऊ आणि राघोजी भांगरेंची जी ज्योत आहे, क्रांतीची ज्योत आहे, ती सर्वसामान्य आदिवासी माणसापर्यंत कशी पोहोचेल, तरुणांना त्यापासून शक्ती कशी मिळेल, स्फूर्ती कशी मिळेल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत आणि यासाठी हा खऱ्या अर्थाने आम्ही कार्यक्रम करतो. यावेळी आदिवासींचे नेते अशोक भांगरे, जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई भांगरे, आदिवासींचे नेते मधुकर तळपाडे, मुरलीधर भांगरे, सतीश भांगरे, डॉक्टर शरद तळपाडे, पंचायत समिती सदस्य देवराम सामिरे, ठकाबाबा गांगड, राघोजी भांगरे यांचे वंशज व अधिकारी वर्ग तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी अण्णासाहेब चौधरींसह दीपाली निर्मळ, SP 24 तास, अकोले.